कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळेच निपाणी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला यश. युवा नेते उत्तम पाटील यांचे प्रतिपादन. तालुका व जिल्हा पंचायतीचे रणसिंग फुंकले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ऊर्जितावस्था देण्यासाठी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट करून अनेक ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकविला आहे. याचे सर्व श्रेय कार्यकर्त्यांना जात असून कार्यकर्त्यांनी न डगमगता येता तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरून काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन युवा नेते उत्तम पाटील यांनी केले. ते बोरगाव येथे आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत बोलत होते. पुढे उत्तम पाटील म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून निपाणी मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मध्ये मोठी निराश पसरली होती. ती निराश दूर करण्यासाठी व कार्यकर्त्यांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे यासाठी मी व माजी आमदार काकासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या सहकार्याने तालुक्यात काँग्रेस पक्षाला बळकटी यावे यासाठी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत हिरारीने सहभाग घेऊन 27 ग्रामपंचायतीपैकी जवळजवळ 17 ग्रामपंचायतीमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले आहे. कार्यकर्त्यांचा विश्वास आणि सहकार्यामुळेच तालुक्यात काँग्रेसने मोठी उसळी मारली आहे. त्यामुळे येत्या जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकीमध्येही एवढ्याच ताकदीनिशी आपण मैदानात उतरणार असल्याचे सांगितले. विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत विचारताना म्हणाले की विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षाने जर माझ्यावर जबाबदारी सोपवून उमेदवारी दिली तर मी ती चांगल्या प्रकारे पार पाडणार आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. सहकार नेते रावसाहेब पाटील यांनी कधीही पदासाठी राजकारण केले नाही. आम्हीही त्यांच्या विचारांचे वारसदार असून पदाची अपेक्षा न करता गोरगरीब जनतेसाठी कार्य करीत राहणार आहे. चांगल्या कामाची पोहोच पावती जनता नक्कीच देईल असे शेवटी सांगितले. आणि कार्यकर्ते एकत्र होते, जे आपापल्या सगळ्या मनामध्ये मतभेद होते ते मतभेद बाजूला ठेवून आम्ही यावेळेला ग्रामपंचायतीच्या इलेक्शन लढवल्या. बऱ्यापैकी मला वाटते अपेक्षेपेक्षा जास्त. आता तुम्ही म्हणालात 27 पैकी 20 च्या आसपास आम्ही जरी जाऊन गाठलो असेल, हा फार मोठी कामगिरी आहे. कारण काँग्रेस आता मागच्या 2-3 इलेक्शनमध्ये आम्ही बॅकफुटवर होतो, परंतु ही इलेक्शन जर बघितला तर आपल्याला सगळ्यांनाच, आता मी काय सांगणं गरजेचं नाही आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे कशा पद्धतीने ही इलेक्शन झाली. आणि ज्या जे उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून आलं यावरून मला अत्यंत मी समाधान आहे. येत्या आता ग्रामपंचायतीचे तर इलेक्शन झालेलं आहेत, आता ते येत्या तालुका पंचायत असून देत अथवा जिल्हा पंचायती असून देत अथवा बोरगाव पट्टण पंचायती असून देत, ह्या सगळ्या इलेक्शन आता तोंडावरती आहे. मला वाटते या मेमध्ये सुद्धा होतील अथवा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुद्धा होतील. या जरी झाल्या तरीसुद्धा आम्ही आत्ता जरी तयारी बघितली आमची ग्रामपंचायतीमध्ये कार्यकर्त्यांची आणि सगळ्या युवक लोकांची, जर कार्यकर्त्यांची जर एकंदरीत तयारी बघितलात तर आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत येणाऱ्या इलेक्शनला. ज्या पद्धतीनं ही इलेक्शन आम्ही ग्रामपंचायतीची सगळी एकत्र येऊन ज्या पद्धतीनं आम्ही लढवलो, हीच रणतंत्र आणि हीच रणनीती आमची झडपी टीपीला सुद्धा असणार. मी कार्यकर्त्यांना एवढंच सांगतो की जिथं आमचं पराजय झाला आहे अथवा आमचे कार्यकर्ते जिथं ज्या ठिकाणी पराभूत झालेले आहेत त्यांनी सुद्धा नाराज न होता, बऱ्यापैकी मी सगळ्यांना भेटलो होता, जी पडलेले असतील ते कुठेही नाराज नाही आहेत, त्यांना समाधान आहे, ती समाधानी आहे, त्यांना सुद्धा एवढंच समाधान आहे की आपण सगळी एकत्र काँग्रेस पक्ष भक्कम झालेला आहे. आपली ही संघटना असून दे, बऱ्या ठिकाणी आम्ही काँग्रेस सोडून समविचारी असून दे अथवा परिवर्तन आघाडी याच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायतीचे इलेक्शन त्या ठिकाणी लढवलेले आहेत. अनेक संघटना आम्हाला बाहेरून पाठिंबा दिलेला आहे. आज सुद्धा बरेचसे अपक्ष उमेदवार सुद्धा आम्हाला बाहेरून येऊ म्हणजे पाठिंबा देऊ इच्छित आहेत, आमच्यावर येऊ इच्छित आहेत, त्यांना सुद्धा घेऊन आम्ही भावी काळामध्ये काम करणार आहोत. येत्या इलेक्शनमध्ये कार्यकर्ते असून देत सर्व नेते आम्ही सगळे ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतीमध्ये लढलो त्याच पद्धतीनं जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायतीमध्ये सुद्धा लढणार, यात मात्र शंका नाही. आमचे नेते काकासाहेब पाटील असतील, मी असून प्राध्यापक सुभाष जोशी सर असतील अथवा चिंगळे सर असतील, ही सगळी मिळून आम्ही या पुढील काळामध्ये काम करणार आहोत. त्यामध्ये काही होणार, कारण लहान तोंडी मोठा घास म्हटल्यासारखं मी ते बोलू शकणार नाही, कारण कार्य करत जाणं हे एवढंच मला माहीत आहे. कार्याची पोच पावती हे नेते मंडळी देणार, मला कुठल्या स्वरूपात मला देतील ह्याचं मी आता बोलणं चुकीचं आहे, कारण आमचे नेते सगळे मिळून काय ठरवतील त्याला मी
मी आजपर्यंत कुठल्याही गोष्टीची अपेक्षा, आजपर्यंत आमचे वडील सरकाररत्न रावसाहेब पाटील अनेक लोकांना मला वाटते गेल्या 40 ते 50 वर्षांपासून राजकारणात आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सरकारच्या माध्यमातून असू देत अथवा राजकीय असू दे, कला क्रीडा शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रातून ते काम केले आहेत आणि दिग्गज नेत्यांच्यावर त्यांनी काम केलं आहे. एवढं करत असताना अगदी रामकृष्ण हेगडेंच्यापासून सिद्धरामय्या साहेबांच्यापर्यंत सगळ्या लोक देवेगौडांच्या बरोबर या सगळ्या लोकांच्यावर, शंकरांत साहेब असू दे, वेलांना असू दे, या सगळ्या मातब्बर नेत्यांच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं त्यांनी कधी पदाचं कधी कुठल्या कुठं कधी अपेक्षा त्यांनी केलेली नाही आहे. आणि त्याच पद्धतीनं आम्हाला त्यांची शिकवण आहे, कार्य करत जावा, ते फळ आपल्याला आपलं नक्की मिळणार, मला विश्वास आहे. आणि मी अजून तेवढा मोठा नेता झालेला नाही आहे, मी अजून एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. त्यामुळं मी कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता फक्त आपलं भाग, आपलं मतदारसंघ आणि आपल्या कार्यकर्त्यांना जोपासण्याचं काम आणि सगळ्या सर्वसामान्य लोकांचं हिताचं काम आम्ही आमच्या सहकार्य क्षेत्र असून दे अथवा माझ्या ह्याच्या माध्यमातून मी करत